अग्नि अमेरिकेतून आहे। बफेलो आणि न्यूयॉर्क शहराला हिमवृष्टीचा तडाखा बसलाय। बफेलो हे न्यूयॉर्क नंतरचं लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठं शहर आहे। आतापर्यंत बफेलो मध्ये रस्त्यांवर 2 फुटाचा बर्फाचा थर साचलाय। रविवारपर्यंत हा थर 4 फुटापर्यंत जाण्याचा अंदाज आहे। हिमवृष्टीचा परिणाम वीजपुरवठ्यावरही झालाय। न्यूयॉर्क मध्येही बफेलो सारखीच बर्फवृष्टी होती, त्यामुळे न्यूयॉर्कचे नागरिक घरातच लॉकडाऊन झाले। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वाझेला जामीन मिळालाय। ईडीनं त्याच्या जामीनाला विरोध केला होता, मात्र कोर्टानं विरोध फेटाळत जामीन दिला। इतर प्रकरणांमुळे वाझेची जेलमधून सुटका होणार नाहीये। श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत। आफताबनं श्रद्धाला याआधी खूप मारहाण केली होती, त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन। जखमा झाल्या होत्या, तिला चालताही येत नव्हतं असं डॉक्टरांनी सांगितलंय। संभाजीनगर अहमदनगर रस्त्यावर कारचा भीषण अपघात झालाय। कायगाव जवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। यात एक कार दुसऱ्या कारवर जाऊन धडकली। अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर दुसऱ्या कारमधील 5 जण जखमी झालेत। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अवसरी गावात शेतकरी गायकवाड आणि शिंदे यांच्या 8 एकर उसाला आग लागली। ही आग एवढी मोठी होती की सर्वत्र आगीचे लोट आणि धूरच दिसत होता। स्थानिक नागरिक, ऊसतोड मजूर आणि अग्निशमन यंत्रणांच्या माध्यमातून आगीवर वेळीच नियंत्रण आणल्यानं मोठं नुकसान टळलं। वरळीतील दुर्घटनेत 2 मुलांचा मृत्यू झालाय। कार्तिक चौधरी आणि सविता पाल अशी या मुलांची नाव आहेत। वरळी कोळीवाड्यात 5 मुलं बुडाली होती आणि त्यांना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यातील 2 मुलांचा मृत्यू झालाय तर 3 जणांवर उपचार सुरू आहेत। वर्ध्यात अवैध उत्खननावर महसूल विभागानं कारवाई केली आहे। सावंगी नजीकच्या पालोती परिसरात गौण खनिजाचं उत्खनन सुरू होतं। पोकल्यांच्या सहाय्यानं उत्खनन सुरू असल्याचं दिसून आलं। या ठिकाणी महसूल विभागाच्या पथकानं छापा टाकला आणि यावेळी 2 टिप्परसह पोकलेन जप्त केला। धुळ्यात पोलिसांनी गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली। या कारवाईत 177 गांजाची झाडं जप्त करण्यात आली। 6 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। या प्रकरणी शेतमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापुरातील तुडीये कोलिक मार्गावर सांबर प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वनविभागानं 2 शिकाऱ्यांना अटक केली आहे। मूळच्या कर्नाटकच्या असलेल्या सैफुद्दीन शमशुद्दीन आणि चेतन कुमार अभिगिरी यांना पाटणे वनविभागानं ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरलेली हत्यारं आणि मांस जप्त केलंय। इतर आरोपींचा शोध सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर बंद गाडीत मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी गाडीची काच फोडून मृतदेह ताब्यात घेतला। मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली असता मृतदेह तळेगाव दाभाडेतील संजय कारले यांचा असल्याची माहिती समोर आली। भंडाऱ्यात कर्तव्यात कसूर केल्यानं ठाणेदार आणि एका पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केलंय। त्यानंतर आंधळगावचे ठाणेदार म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली। या कारवाईनं पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे। सिन्नरमध्ये सौभाग्य अलंकार या ज्वेलर्सच्या दुकानात दागिने चोरताना 2 महिलांना रंगे हात पकडले। या महिलांनी हातचलाखीनं दागिने चोरले, पण दुकानदाराच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ महिलांची झडती घेतली आणि तेव्हा त्यांच्याकडे चांदीच्या पट्ट्या आढळल्या। दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये तब्बल 700 मीटर खोल दरीत एक गाडी कोसळली आहे। या भीषण अपघातात 12 लोकांचा मृत्यू झालाय। यावेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी करण्याचे आदेश दिले तर मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकानं विनयभंग केला। ट्युशन घेणाऱ्या दत्ता अक्केवार या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली। बल्लारपूर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। शिकवण्याच्या बहाण्यानं 6व्या वर्गातील विद्यार्थिनीला स्वतःच्या घरी बोलावून त्यांना विनयभंग केला। पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यानं त्याच्याच वर्गातील मित्रावर कटरनं वार केले। यात राहुल अवारी हा विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। त्याला 15 टाके पडलेत। हल्ला करणारा प्रतीक भोर फरार झालाय।
फोटो काढण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचं समोर आलंय. अवसरी खुर्द शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात दोघं शिकत होते. लहान मुलांचं अपहरण करून लाखो रुपयात विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळ्या नागपुरात सक्रिय झाल्यात. नागपूर पोलिसांनी 8 महिन्याच्या मुलाच्या अपहरणाचा उलगडा केल्यानंतर गेल्या 8 आठवड्याभरात 7 मुलांच्या अपहरण आणि विक्रीचं प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांनी आतापर्यंत 10 आरोपींना अटक केली आहे. धुळे तालुका पोलिसांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी बंदी असलेला तब्बल 21 लाख रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त केलाय. मुंबई आग्रा महामार्गावरील आर्वी गावाजवळ ही कारवाई करण्यात आली. धुळे तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे